हेलो सर, मैंने अधिक जी काटकर साहब या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत। सन्माननीय अधिक जी काटकर साहब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। राजू रोडे सर यांचा वाढदिवसाचा औचित्य आणि त्याच निमित्ताने डीके स्पोर्ट्स पाटील अवार्ड संघाच्या वतीने हे ईशान चषक 2024 आणि यासाठी कुमारजी शिबे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। LIC एजंट आहेत आणि जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी ही टॅगलाईन आपण पाहतो LIC ची आणि कुमारजी शिबे साहेब यांचा विचार केला तर हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे। व्यासपीठावर जेव्हा त्यांची आगमन होतं तेव्हा एक स्मितहास्य करत व्यासपीठावर आगमन त्यांचं होतं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद प्राप्त करून देतात ते कुमारजी शिबे साहेब। आणि या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनसाठी भरपूर मेहनत ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलेली आहे, अधिकजी काटकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करीत आहोत। चला दोन्ही बॅट्समन चला, चला पंचांचा इशारा आला, लेट्स प्ले द क्रिकेट। संध्याकाळच्या सत्राकडे जात असताना उत्साह आणखीन द्विगुणित झाला या मैदानावरचा। पहिला बॉल मिरासवाडी संघाच्या वतीनं निलेश, पहिला बॉल अक्षरशः खेचून मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल गेला आणि माफ करा डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला आणि ते सिंगल मात्र धाव या ठिकाणी प्राप्त होईल मंदुरकोळे टीमला। दोन हार्ड हिटर फलंदाज अनिकेत आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। याच स्वप्नीलने मागच्या मॅच मध्ये 3 षटकार ठोकले होते, तो ऑलराउंडर खेळाडू अष्टपैलू खेळाडू फ्रेंड्स मंदुरकोळे संघाचा स्वप्नील नॉन स्ट्रायकरला आपण स्ट्राइकला आपण पाहतोय। प्रत्येक बॉलवर आघात करण्याची क्षमता ठेवतोय, डेलिकेट शरीर असते परंतु मनगडात प्रचंड ताकद आहे आणि क्रिकेटचा भरपूर चांगला अनुभव स्वप्नीलकडे आपण पाहतोय। गोलंदाज निलेश पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्क वर राउंड द विकेट, सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खालून राहिलाय परंतु मिड विकेटला बॉलला पाठवून दिले। दोन क्षेत्ररक्षक फंबलिंग झाले, तिसरा डीप मिड विकेटवरून धावत आला, तोपर्यंत दोन धावा दरम्यानच्या काळामध्ये प्राप्त केल्या दोन्ही खेळाडूंनी। भरपूर चांगली स्पर्धा स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता जे आमच्या लाईव्ह आनंद घेत आहेत MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद आपला घेत आहेत त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दोन धावा या बॉलवर देखील प्राप्त झाले, 3 धावा आता स्कोर कार्डवर। पुन्हा एकदा गोलंदाज निलेश तयार, यावेळी मात्र सरळ पट्ट्याने मारलाय बॉलला, क्षेत्ररक्षक बॉलवर येईपर्यंत अडसर आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याला बॉल अडतोय पोलला आणि त्यानंतर दोन धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी प्राप्त केल्यात एक वेगळी रणनीती घेऊन फ्रेंड्स मंदुरकोळे टीम, कारण मागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या होत्या वन रन शॉट या अंपायर्स डिसिजन, एक धाव शॉट अंपायर डिसिजन विल बी फायनल आणि पंचांचा इशारा आलाय एक धाव अजूनही मायनस करावी लागेल।
धावांचा दुष्काळ, त्याच्यामध्ये धावा मायनस म्हणजे दुष्काळ झालेला 13वा महिना असं म्हणायला हरकत नाही. पुढे सरसवण मारण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप, क्षेत्ररक्षक आहे, वाऱ्याच्या वेगाने आले, त्याने बॉलला खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिडविकेटला आपण पाहतोय. आणि दोन धावा मात्र रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. धावायला सगळ्यांनाच लागते, क्षेत्ररक्षकांना धावायचंय, त्यांना धावा थांबवायच्या, बॅट्समनला धावायचंय, त्यांना धावा वाढवायचे आहेत. भरपूर काही घडवायचं या मॅच मध्ये, कारण ही मॅच जर जिंकलं तर अजून एक खेळ टॉप फोर मध्ये. इथं पहा, खराब शॉट सिलेक्शन मी म्हणेन, क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय, सुरेख झेल सागरने मात्र पकडला गेला आणि बॅट्समन आपण पाहिलं स्वप्नील मैदानाच्या बाहेर. या स्वप्नीलवर भरपूर काही अपेक्षा होत्या, अपेक्षांचं कधी कधी ओझ असत, परंतु मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने स्वप्नीलने विस्फोटक इनिंग आपल्या टीम साठी खेळला गेला, त्यानंतर चर्चेत राहिला, त्यामुळे नक्कीच प्रत्येकाच्या अपेक्षा. या पप्पू पाटील साहेबांचं आगमन झालंय, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत, दाखल झालेत आनंद. पहिलाच बॉल जो आलाय इनटू द गॅप आपण पाहू शकतो, जिथे क्षेत्ररक्षक नाही त्याच दिशेने बॉलला पाठवून दिलंय, वन बाउंस बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. दहा धावा धावफलकावर लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्कोर कार्ड वर 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. कधी येशील तू? ठीक आहे, चालेल, मी मॅच करतो जरा. दुसरे षटक मार्गस्थ, पहिलाच बॉल यावेळेस शरीराचा वेध घेतलाय आणि इथे धोका धोका आणि धोका जरूर प्राप्त झाला. आणखीन एका विकेटचं पतन, गरज होती का? प्रश्नचिन्ह जरूर आहे, कारण फार जास्त वेळ तुम्ही टिकणं फार गरजेचं आहे. खरं तर याच्या अगोदर देखील विकेटचं पतन झालंय, समोर देखील तेवढीच चांगली टीम आहे मिरासवाडी टीम, ज्याने आत्ताच आपण पाहिलं तर बेंड या टीमला परास्त करून पुढच्या फेरीमध्ये धडक प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आत्मविश्वास सर्व खेळाडूंचा दुणावलेला आहे, उंचावलेला आहे, आणि त्याच आत्मविश्वासाने प्रत्येक जण आता मैदानामध्ये भारदार कामगिरी करत असताना भरतला मिळाली पहिल्याच बॉलवर विकेट. नवीन खेळाडू मैदानामध्ये आकाश आलाय आणि आकाश आणि आनंद ही जोडी मैदानात. पुढे सरसवण मारण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय, बॅटच्या बॉटमला लागलाय बॉल आणि अलॉंग द कार्पेट, परंतु एक धाव मात्र दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढली गेली. मागच्या मॅचला भरपूर काही सूर गवसला होता मंदुरकोळे टीमला, या मॅचमध्ये पुनरागमन करावं लागेल, कारण मिरासवाडी टीम एक वेगळं दडपण निर्माण करण्याच्या तयारीमध्ये. कोधून काढण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहतो, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे क्षेत्ररक्षण झालं आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला. आता उत्साह मिरासवाडी टीमचा देखील भरपूर वाढलाय, कारण पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं गेले, ज्याच्यामध्ये 10 धावा फक्त खर्च केले गेले होते, परंतु दुसऱ्या षटकाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट, दुसऱ्या पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर देखील सिंगल, 1.3 ओव्हरचा खेळ संपन्न. आकाशसाठी हा बॉल यावेळी फक्त ऑन साईडला दिशा दिली, डीप स्क्वेअरला करून क्षेत्ररक्षक आलाय, त्यांनी बॉलला फेकलाय तोपर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये जर खरं जास्त धावा आल्या तर एक वेगळा प्रेशर क्रिएट होतो, परंतु हा प्रेशर दुसऱ्या गोलंदाजाने या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. फटका चांगला आहे, पुल आणि वंडरफुल. 4 धावांचा इशारा, पंचांचा एक बाउन्स नंतर, एक सिंगल बाउन्स नंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर. सुरुवातीचे चांगले बॉल टाकले, परंतु हा बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता, फिरवून मारण्यासाठी भरपूर वेळ बॅट्समनला मिळाला,
त्यांनी बॉलला अक्षरशः डीप स्क्वेअर लेगला फेकून पाठवलं आणि धावफलकावर लागल्यात या चार धावा. या चार धावानंतर स्कोर कार्डवर 17 धावा. ओमकार आमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवतोय. अगदी सरळ पट्ट्यानं इन टू द स्लॉट आणि पाठवून दिलंय ओव्हर द रोप डीप लॉंगांच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. अप्रतिम फटकेबाजी, बॉटम हँडचा चांगला वापर, षटकार. 23 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 10, दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 धावा स्कोर कार्डवर आल्या. 23 धावा टोटल तब्बल स्कोर कार्डवर लागल्यात. पुनरागमन केले. पुन्हा एकदा आपण पाहतोय खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी टाकत होता गोलंदाज भरत, परंतु शेवटच्या बॉलवर आलेला षटकार या सामन्याची या ओव्हरची सगळी गणित बिघडवून गेलाय आणि त्याच्यानंतर आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर रोहित तयार राहील. पहिलाच बॉल या वेळेला ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स चौकार. दोन्ही खेळाडू आता वेगळ्या रंगात पाहायला मिळतंय कारण प्रत्येकाने एक कमिटमेंट घेऊन मैदानामध्ये उतरला. आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी आपल्याला आपलं योगदान नक्कीच द्यायचं आहे. गोलंदाज पुन्हा तयार राहिलाय. रोहित आणि आकाश ही फाईट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. भन्नाट वेग, भन्नाट वेग यावेळी मात्र आपण पाहतोय. वेगाने पूर्णपणे बीट केले आणि याच बॉलची गरज आहे खरं तर मिरासवाडी टीमला कारण धावसंख्या आता जर पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 पर्यंत. इथे हँडब्रेक लावावं लागेल या धावसंख्येला. शेवटचं षटक आहे, थांबवायचं आहे भरपूर धावसंख्या. इथे मात्र पुन्हा एकदा मागच्या बॉलची झेरॉक्स कॉपी पुनरावृत्ती झाली आणि टाळ्यांचा कडकडाट देखील तसाच होतोय कारण मर्यादित षटकांमध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुम्ही विकेट घेण्यापेक्षा तुम्ही डॉट बॉल किती काढता याला खूप महत्व आहे कारण सध्याच्या घडीला तुम्ही समोर बॉल टाकू शकत नाही, लेगला बॉल टाकू शकत नाही कारण सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे बॉल लांब लचक पाठवले जातात. तिसरा बॉल देखील डॉट आलाय. अप्रतिम बॉलिंग रोहितची, वेग देखील भन्नाट आणि त्यानंतर टप्पा देखील अचूक नियंत्रित टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य लांबी, योग्य उंची हे समीकरण साधलंय रोहितने आणि तीन बॉल टाकले डॉट. तेवढंच प्रेशर क्रिएट झालं आता फ्रेंड्स मंदरूळ कोळे टीम वर. आकाशाडी पुढचा बॉल, पुढे ससून मारण्याचा प्रयत्न. आत्मविश्वास कमी होता, बॅटची कडा लागली बॉलला. घोषांकी क्षेत्रामध्ये गेलाय बॉल आणि फक्त सिंगल प्राप्त होईल. या सिंगल नंतर षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आले. एक बॉल आहे, माफ करा, एक सिंगल बॉल अजूनही या ठिकाणी बाकी असेल, परंतु एक धाव फक्त या बॉलवर प्राप्त झाली. एका बॉलवर चौकार किंवा षटकार या ठिकाणी लगावणं आवश्यक असेल मंदरूळ टीमला. समोर मिरासवाडी टीमला समोर एक सन्मानजनक धावसंख्या उभी करायची असेल, परंतु मिरासवाडी टीमचा आता आनंद द्विगुणित झालेला आहे. खरं तर रोकथाम केलंय मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग राहिली मंदरूळ टीमची, आता मात्र त्यांना थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत मिरासवाडी टीम. खास करून रोहितच्या तीन बॉलचा विशेष उल्लेख करावा लागेल जे त्यांनी निर्धाव टाकले गेलेत. पुढे ससून मारण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे, क्विक थ्रो परंतु चुकी झाली आणि दोन धावा या बॉलवर देखील प्राप्त होतील. पंचांचा इशारा, दोन धावानंतर समय या ठिकाणी ओव्हर समाप्तीची देखील घोषणा आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर, तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 30 धावा लागल्या गेल्यात. प्रतिषटक 10 सरासरीनं आता मार्गक्रमण करायचं आहे मिरासवाडी टीमला.
चला डिफेंड करायचे आहे धावा 31 आता फ्रेंड्स मंदुरकोळे टीमला आणि मागच्या मॅच मध्ये काकांची बॉलिंग आपण पाहिली। शेवटचं षटक त्यांनी हाताळलं होतं, भरपूर काही अनुभव आहे आणि आपल्या टीमच्या खेळाडूंना नक्कीच त्यांनी अनुभवाची शिदोरी नक्कीच दिली असेल आणि असे खेळाडू असणं फार गरजेचं आहे, अनुभवी खेळाडू मैदानावर असणं अतिशय गरजेचं आहे कारण त्यांचा अनुभव त्यांचा एक्सपिरियन्स ते युवा खेळाडूंना शेअर करत असतात आणि त्यासाठीच खेळाडूंची अशा गरज आहे। तर पहा पहिलं षटक घेऊन मार्गस्थ राहील गोलंदाजी मार्कवर आणि मिरासवाडी टीमकडून दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत। स्ट्रायकर बॅट्समन संतोष आणि पहिला गोलंदाज पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय, दिशा थोडीशी चुकीची आहे, फटका लाजवाब होता परंतु एक सिंगल फक्त प्राप्त होईल। स्वप्नीलच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्याकडे काहीसे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते पाहून तुम्हाला दिशा बघून खेळावं लागेल। तेव्हा हॅलो हॅलो पहिल्या बॉलवर आली सिंगल धाव, दुसरा बॉल स्वप्नील पुन्हा एकदा तयार, जोर कस मारण्याचा प्रयत्न, बॅटचा स्विंग फार जोरात होता परंतु कनेक्शन खराब आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर यशस्वी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतो, टाळ्यांचा कडकडाट होतोय, दोन्ही टीम एकमेकाच्या समोर तेवढ्याच तुल्यबळ आहेत आणि रोखण्यासाठी तयार आहेत। फ्रेंड्स मंदुरकोळे टीम स्वप्नील पुन्हा एकदा तयार, हा देखील बॉल बहा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, फास्ट फ्युरियस भन्नाट वेग या बॉलवर देखील स्वप्नील याचा पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल। संतोष पहिल्या बॉलवर सिंगल घेतली परंतु त्यानंतर आपण पाहतोय दोन बॅक टू बॅक बॉल डॉट टाकले गेलेत स्वप्नीलच्या माध्यमातून। इथे मात्र फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, बॉल सीमारेषेच्या बाहेर, मिडविकेटला क्लिअर करणारा हा आलाय षटकार। दोन बॉल ची वाट पाहिली, तिसऱ्या बॉलवर वाट लावली, ना हम आग झुका कर बात करते है ना हम आग उठा कर बात करते है, हम तो गेंदबाज की आंखों में आंखें डाल कर बात करना जानते है, हेच दाखवले संतोष ने आणि ठोकलाय चौथ्या बॉलवर अप्रतिम षटकार। सचिन माने आपणास नम्र विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यायचं आहे। सचिनजी देसाई आपणास विनंती आहे या आपण व्यासपीठावर यायचं आहे। इथे मात्र आणखीन एक फटका लाजवाब, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅब्युलस व्हॉट अ शॉट, मिडविकेटला क्लिअर करणारा बॅक टू बॅक दोन षटकार आणि दाखवून दिलंय आता ह्या धावांचा पाठलाग देखील आम्ही कशा पद्धतीने करू शकतो 31 धावांचा हे बॅट्समन संतोषने दाखवून दिलंय। मला वाटतं पहिला बायोडाटा रीड केलाय दोन बॉलवर गोलंदाज स्वप्नीलचा आणि त्यानंतर मात्र दोन बॉलवर दोन षटकार ठोकलेत, तिसरा यावेळेला जाईल का आपण पाहू शकतोय। यावेळे मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने वन बाउन्स, कुठलीही दिशा आता सोडायला तयार नाही बॅट्समन संतोष, अप्रतिम फटकेबाजी। 17 धावा पहिल्या ओव्हर मध्ये ज्याच्यामध्ये चौथ्या बॉलवर षटकार, पाचव्या बॉलवर षटकार आणि सहाव्या बॉलवर आले चौकार, टोटल धावा 17 ऑन स्कोर, आता थोडासा खतरा नक्कीच। चला अतुलजी भालेकर आपण व्यासपीठावर यायचं आहे, आयोजकांच्या वतीने आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत। पाटण तालुक्याचा बाहुबली खेळाडू कॅप्टन 26 अतुल भालेकर या पाटण तालुक्यातून खरं तर नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये बरेचसे खेळाडू तीन खेळाडू खेळताना दिसतील, त्याच्यामधून
अतुल भालेकर या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तेजस पहिलाच बॉल पहिल्या बॉलला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न न परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि इथे आपण पाहतो एक सिंगल 18 धावा लागल्या स्कोर कार्डवर. शिवछावा सनबूर टीम आपण तयार राहायचंय टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे. कर्णधार चला शिवछावा सनबूर वाटच पाहते समोर कोण आमच्या समोर दोन हात करण्यासाठी येत आहेत आणि त्याचाच बायोडाटा रीड करण्यासाठी अगदी समोरच्या दिशेने बसलेले आहेत. प्रत्येकाची पाहणी केली जाईल कोण कशा पद्धतीनं फटकेबाजी करतोय आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या क्लुप्त्या आहेत ह्या तुम्हाला पाहणं फार गरजेचं आहे तेव्हा तुम्ही एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळू शकता. हाफ ट्रॅकर बॉल फिरवायचा होता परंतु दिशा चुकली. घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॉल गेलाय आणि आणखीन एक सिंगल या ठिकाणी प्राप्त झाली. थोडस कानमंत्र दिलाय संतोषने कारण त्याला माहिती आहे अशा प्रकारचे हाफ ट्रॅकर बॉल संतोषने मात्र षटकार फेकले होते आणि तेच सांगण्यासाठी गेलाय की टायमिंग कुठेतरी चुकतंय हेच सांगण्याचा प्रयत्न. तेजस पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा आपण पाहू शकता घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेला थर्ड बॅनला आणि तिथे आणखीन एक सिंगल आणि स्कोर कार्डवर लागल्यात. आता 20 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मॅच आता खर तर 9 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धावा. मॅच खर तर एखाद दुसरा बॉल डॉट गेला तर डोलायमान आवेशमध्ये येऊ शकते. तेजस तयार. पुन्हा एकदा आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवर जजमेंट चुकलाय. झेल मात्र सोडला गेला तोपर्यंत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. ही कॅच महत्वाची होती खरं तर फ्रेंड्स मंदरुळकर टीमसाठी कारण या मॅचवर या कॅचवर मॅच कदाचित टर्न होऊ शकली असती आणि पहिल्या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी एक फाईट करण्यासाठी संधी प्राप्त झाली असती शेवटच्या बॉलरला. परंतु इथे आता 2 धावा अजूनही स्कोर कार्डवर ऍड झाले. या 2 धावेनंतर आता राहिलेत बॉल 7-8 आणि किती अजून करायचे. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढला डिस्टन्स भरपूर कव्हर केला डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार षटकार. 28 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आता 3 धावांची गरज आहे या षटकारने मॅच जवळजवळ या मॅच मधली संपूर्ण हवाच काढून घेतली. जो वाटत होता कुठेतरी या मॅच मध्ये स्ट्रगल करावं लागेल की काय परत मिरासवाडी टीमला परंतु या षटकाराने पूर्ण मॅच खुली करून दिली आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिरवण्याचा प्रयत्न परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल सिंगल ना या सिंगल घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेला आणि आता हे देखील षटक षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 29 धावा. 6 बॉल मध्ये आता फक्त करायचे 2 धावा. काका आलेत त्यांनी जिवाळा चषक मध्ये जो कारनामा केला होता पुन्हा एकदा तोच कारनामा करावा लागेल जिथे त्यांनी टाकलं होतं निर्धाव षटक घेतली होती एक हॅट्रिक. या मॅच मध्ये आता संधी आहे पुन्हा एकदा घडू शकतं काही. इथे मात्र पहिल्याच बॉलवर पहिला विकेट. संघर्ष अजून संपलेला नाही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. यस जिवाळा चषक ज्या जिवाळा चषकचा आपण आता उल्लेख केला त्याचे आयोजक अतुल भालेकर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. एक त्याच आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा देत होतो परंतु अतुल भालेकर यांच्या अनेक अविस्मरणीय खेळी आपल्याला या मैदानावर किंवा आपण तळवलीच्या मैदानावर आपण पाहिलेले आहेत. तो या नवी मुंबईतील आणखीन एक दिग्गज आणि प्रतिभावान खेळाडू अतुल भालेकर याचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. कॅप्टन 26 सगळी मंडळी आता पाटण तालुक्यातली कुमारजी शिबे आहेत. अतुल भालेकर पप्पू पाटील आदिक काटकर संजयजी देसाई आणि पा इथे मात्र संधी झाली की काय पंचांचं बोट आकाशामध्ये आणखीन एक विकेट
इथून कहानी में ट्विस्ट येईल का? आता बॉल असेल चार आणि करायचे आहेत दोन धावा, बॉल चार करायचे आहेत दोन धावा, काकांनी केले हक्का बक्का म्हणजे या मॅच मध्ये पुनरागमन करायला सुरुवात केली, संजीवनी प्राप्त करून दिली या मॅच मध्ये, ज्या आशा संपल्या होत्या त्या आता झाडाला आता नवीन पालवी फुटायला सुरुवात झाली, आणखीन एखादा डॉट बॉल गेला तर या मॅच मध्ये रोमहर्षकता आणि डू अँड डाय सिच्युएशन मध्ये ही मॅच येईल, क्लोज एन्काउंटर केलं जात आहे आणि पहा या बॉलवर बरस काही निर्णय अवलंबून आहे की या बॉलवर जर एखादी विकेट आली किंवा डॉट बॉल गेला तर एक वेगळं प्रेशर मिरासवाडी टीमवर क्रिएट होईल. काका पुन्हा एकदा तयार आणि इथे मात्र पहा हॅट्रिक घेतलीय, आणखीन एका विकेटचं पतन, किती कौतुक करावं तेवढं मात्र या ठिकाणी कमी आहे. इथून आता पुनरागमन करण्याची संधी, आता राहिलेत बॉल तीन आणि करायचे आहेत दोन धावा, तीन बॉलवर तीन विकेट घेतली, जिवाळा चषकची पुन्हा एकदा पुनरावृत्ती या मैदानावर होते की काय, आणि आजचा दिवस काकांच्या नावावर राहतो की काय, चर्चा यांच्याच नावाची होईल आजच्या संध्याकाळमध्ये जर ही मॅच जिंकून दिली तर. परंतु मिरासवाडी टीम थोडस संयमी खेळ करावा लागेल मिरासवाडी टीमला, कारण आता संकटामध्ये असं वाटलं होतं की पहिल्याच बॉलवर ही मॅच फिनिश करेल की काय, परंतु आता दबाव तंत्र पूर्णपणे, किरण आलाय नवीन आशेचा किरण, किरणला दाखवावा लागेल आणि त्यांनी दाखवला देखील, स्कोर इज नाव लेवल, आता स्कोर इक्वल झालेला आहे, टाळ्यांचं कडकडाट हेच सांगतोय की आता विजयाच्या दिशेनं आगेकूच करण्यासाठी मिरासवाडी टीम या ठिकाणी तयार आहे आणि विजयाचा झेंडा अटकेपार रोवण्यासाठी आशेचा किरण ठरलाय, जो किरण आहे मैदानाच्या आतमध्ये तो आता तयार देखील आहे. क्लोज एन्काउंटर अजूनही हिंमत हारलेली नाही या ठिकाणी फ्रेंड्स मंद्रुट कोळे टीमने, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना डिफेंड करायचा आहे त्यांना, परंतु हा शेवटच्या बॉलवर किरणने दाखवला आशेचा किरण, बॉल वन बाउन्स सीमारेषा पार, आणि मिरासवाडी टीम खरं तर हा छोटा खेळाडू आहे ट्वेल्थ मॅन, त्याच्या छातीची दुखदुख वाढलेली होती, परंतु असे समर्थक असणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण कुणालला पाहिलंय, ईशानला पाहिलंय आणि हा छोटा बाळ आपण पाहिलंय मिरासवाडी टीमचा समर्थक, चला या शिवछावा सनबूर आणि त्यांच्या अगेन्स्ट आता मिरासवाडी टीम खेळेल.